8 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणारा नराधम अखेर गजाआड झालाय. आदेश बाबा हाच आरोपी असल्याचे पोलीस यंत्रणेच्या तपासाअंती निष्पन्न झाले. दरम्यान याच संदर्भात पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडून ईबीएम न्यूजने अधिक माहिती जाणून घेतली आहे. या आरोपीस 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. समता नगरातील 8 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. याच संदर्भातील संशयित आरोपी आनंद साळुंखे उर्फ आदेश बाबा यास पोलिसांनी हुडकून काढत अटक केली होती, परंतु तो गुन्हा कबूल करत नव्हता. मात्र पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पुराव्यांच्या आधारे हा आदेश बाबाच गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यानुसार 301, 200, 363, 376 याप्रमाणे आयपीसी सेक्शननुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आदेश बाबाच्या घरात वाघाचे कातडे आणि हरणाची शिंगे सुद्धा सापडल्याने त्याच्यावर वाईल्ड लाईफ ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी ईबीएम न्यूजशी बोलताना दिली आहे. दिनांक 12 जून 2018 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान समतानगर रामणनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत समतानगर परिसरामध्ये एक अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला तिच्या आईने तक्रार केली की आमची लहान मुलगी गायब आहे, 8 वर्षाची 9 वर्षाची. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न, त्याप्रमाणे 363 गुन्हा दाखल करण्यात आला होता. PI रामानंद रोहम आणि DYSP सांगळे आणि LCPच्या टीमने त्या दृष्टीने प्रयत्न केले शोधण्याचे. दरम्यान दुसऱ्या दिवशी दिनांक 13 जून 2018 रोजी सकाळी 7 वाजता त्या मुलीची डेड बॉडी दुर्दैवानं समतानगर परिसरातच एका ठिकाणी मिळाली. त्या अनुषंगाने खून आणि पुरावा नष्ट करणे यासाठी 302 आणि 201 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये संशयावरून आनंद साळुंखे उर्फ आदेश बाबा या व्यक्तीवरला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या हाताला जखम असल्यामुळे औषध उपचार केल्यानंतर त्याला 25 जून रोजी अटक करण्यात आली. आणि या गुन्ह्यामध्ये दुर्दैवानं आनंद साळुंखे उर्फ आदेश बाबा यांनीच हा खून करून अनैतिक कृत्य करून खून केल्याचं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्या मुलीला तिथूनच थोड्या अंतरावर टाकून दिल्याचं, पोत्यामध्ये बांधून असं निष्पन्न झालं आहे. या दृष्टीने 302, 201, 363, 376, 377 IPC आणि पोक्सो ॲक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटकेमध्ये गुन्हा केल्याबाबत आरोपीनं सांगितलं आहे. त्याचशिवाय DNA मॅचिंगचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे की ज्याचे जेणेकरून याच आरोपीनं तो गुन्हा केला आहे हे निष्पन्न होतं. त्याशिवाय घटनास्थळी मिळालेल्या काही वस्तू आणि आरोपीच्या घरातल्या वस्तू ह्या एकसारख्या मॅच होत आहेत, हस्ताक्षर आणि अन्य वस्तू, या अनुषंगाने या आरोपींना गुन्हा केल्याचं दिसतं आहे. त्याप्रमाणे त्याला अटक करण्यात आली आहे 25 तारखेला आणि तो आता पोलीस कस्टडीमध्ये आहे. 3 जुलैपर्यंत त्याची पोलीस कस्टडी आहे. हा आदेश बाबा उर्फ साळुंखे हा थोडंसं मांत्रिक किंवा त्याला अशी विद्या असल्यासारखंचं तो सांगायचा. त्याच्या घरामध्ये वाघाचं कातलं आणि मोठी तलवार अशा वस्तू मिळाल्या. त्या दृष्टीनं त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा वाईल्ड लाईफ ॲक्ट आणि आर्म्स ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून त्याच्यावर ही कारवाई वेगळी करण्यात येत आहे. यापूर्वी आदेश बाबा हा जो आरोपी आहे तो 20 वर्ष वणीगडावर नाशिक जिल्ह्यामध्ये तो राहत होता. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्याची माहिती घेतली. त्याच्यावर पूर्वीचं काय गुन्हे वगैरे आहेत का, तर ते आत्ता पण तसं काही निष्पन्न झालं नाही. परंतु त्याचं आम्ही पूर्वीचं पूर्वचरित्र, त्याचं पूर्वीचं राहणीमान, त्याचे पूर्वीचे साथीदार याचासुद्धा आम्ही माहिती घेत आहोत. सर,